पनवेल महापालिकेतील अमृत 2 या अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 4 महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 424.17 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत 20 सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अमृत 2 या अभियानाअंतर्गत 4 प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या प्रकल्पात पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांकरिता होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानशी 135 लिटर पाणी प्रतिदिनी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी 154.49 कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुसऱ्या प्रकल्पानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांकरिता मलनिसारण योजनेतील मलनिसारण वाहिन्या टाकणे आणि मलनिसारण प्रक्रिया केंद्र बांधणे यासाठी 206.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तिसऱ्या प्रकल्पानुसार पनवेल शहरासाठी अतिरिक्त STP प्लांट बांधण्यासाठी 52.20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चौथ्या प्रकल्पानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील पिसार्वे गावातील तलावाचे सुशोभीकरण करणे, गाळ काढणे आणि पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी 13.73 कोटी रुपये केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत असेही परेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले. एखाद्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार जेव्हा निधी उपलब्ध करून देतो तेव्हा राज्य सरकारलाही आपला वाटा द्यावा लागतो. आत्ताच्या बदललेल्या परिस्थितीत राज्य सरकारही आपला वाटा देईल, तसेच महापालिकाही आवश्यकतो हिस्सा निश्चितच भरेल अशी ग्वाही परेश ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. नमस्कार. पनवेल महानगरपालिकेला अमृत 2 याच्या अभियानाअंतर्गत आपल्याला 424 कोटी हे केंद्राकडून मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या पनवेल महानगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणात याचे विकास कामं ही होऊ शकतील आणि पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होऊन त्याचा फायदा या पनवेल महानगरपालिकेला होणार आहे. ही खरोखर एक मोठी उपलब्धी ही अशी आपल्याला भेटलेली आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे आज हे यायचं हे शक्य झालेलं आहे. गेली 3 वर्ष हे आपल्या ही जी सर्व कामं होती ही अडून गेलेली होती, परंतु आता त्या क्लिअर व्हायला लागलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये 154 कोटीचं ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या लाईन्स ज्या आहेत, म्हणजे ह्या 29 ग्रामपंचायतीचा महसूल एरिया, म्हणजे आपण बोलावं तर 62 गावांमध्ये आपल्याला हे पाण्याच्या पाईपलाईन आणि त्याचबरोबर 45 पेक्षा जास्त पाण्याच्या टाक्या ह्यासुद्धा या इथे उभारल्या जाणार आहेत. त्याला राज्य सरकारची सुद्धा मंजुरी भेटलेली आहे. त्याचबरोबर 206 कोटीचे मलनिसारण वाहिन्या, कारण पनवेल शहरामध्ये आणि सिडको कॉलनीमध्ये ह्या मलनिसारण वाहिन्या आहेत, ग्रामीण भागामध्ये मात्र त्या नव्हत्या. ज्यावेळेला महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला आपण धानसर, कोयनावेळ, सिद्धिकरवले त्याच्याचबरोबर आणखी डोणपाली आणि त्याचबरोबर आपण उर्बीगाव, खारघरगाव ह्या गावांमध्ये सुद्धा आपण लाईन आपण उभ्या करायला घेतलेल्या होत्या आणि त्यावेळेला आपण राज्य सरकारकडून आपण यासाठी आपण मदत माहिती दिली होती, तर ती मदत ही आता मंजूर झालेली आहे आणि आपल्या 206 कोटीचे सर्व ग्रामीण भागांमध्ये, म्हणजे ह्या अंदाजे 62 गावांमध्ये ह्या मलनिसारण वाहिन्या ह्या येणार आहेत. त्याच्यामुळे आरोग्याची स्थिती ही अतिशय चांगली होणार आहे आणि त्याच्याचबरोबर STP प्लांट हा सुद्धा STP प्लांटसाठी 52 कोटी हे सुद्धा मंजूर झालेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे पनवेल शहरामध्ये वडाळा तलावाचा विकास करण्यात आलेला आहे, आणखीन इतर सर्व तलाव आहेत आणि आपण तळोजे पासून येथे सुद्धा 7.5 कोटी खर्चून तिथे आपण तलाव बांधत आहोत, आपण त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. याचप्रमाणे पिसार्वे येथे सुद्धा एक मोठा तलाव आहे, त्याचं सुद्धा या इथे त्याचं सुशोभीकरण, पाण्याचा दर्जा आहे तो उत्तम करणे आणि त्याच्यातली घाण काढणे, अशा प्रकारे कामं करण्यासाठी 15 कोटी रुपये एवढे मंजूर करण्यात आलेले आहेत. तर एवढे सर्व 424 कोटींची कामं ही केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. त्याच्याशिवाय राज्य सरकारने 154 कोटीच्या पाणी योजनेला सुद्धा मान्यता दिलेली आहे. लवकरचे पैसे आपल्याला येतील आणि इतर योजना आहेत त्यासुद्धा राज्य शासनाकडून लवकरच मंजूर होऊन पैसेसुद्धा प्राप्त होतील, लवकरच कामं चालू झालेले दिसतील आणि त्यामुळे
या इथे जो इथं पनवेल शहराचा विकास हा सांधा वेगाने सांधा व्हायला लागलेला आहे तो आता खरोखर सांधा तो गतिमान होईल आणि ज्या प्रकारे आपण सांधा इतर गावं ही स्मार्ट आपण करायला आपण सुरुवात केलेली होती सर्वच गावं आता ही स्मार्ट होऊ शकतील असा आता मला इथे विश्वास वाटायला लागलेला आहे. याच्याबद्दल मी माननीय नरेंद्र मोदीजी आपले मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आपले मंत्री महोदय माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर ज्यांनी ही योजना मंजूर व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले या सर्वांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी शशिकांत शेलके, आसुडगा माजी सरपंच. पनवेल महापालिका अंतर्गत अमृत दोन योजने माध्यमातून माननीय प्रशांतदादा ठाकूर आमदार यांच्या आशीर्वादाने व माननीय सभागृह नेते परेश ठाकूर व माननीय पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाने व सौ चंद्रकला शशिकांत शेलके यांच्या पाठपुऱ्याने आसुडगाव या ठिकाणी अमृत दोन अंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम मंजूर झालं आहे. आमची मागणी होती की आमचा गाव हा शिडको हद्दीलगत आहे, तसंच हवेच्या व कॉलनीच्या बाजूला असल्यामुळे ड्रेनेज लाईनची फार मोठी आवश्यकता होती, कारण सांडपाण्याचा निचरा हा रस्त्यावर होत होता, त्यामुळे रोगराईची समस्या ही भेडसवण्याची दाट शक्यता होती. परंतु आमच्या मागणीनुसार माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर व परेश ठाकूर व अरुणशेठ भगत याही ही मागणी आमची गावासाठी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी आसुडगावच्या वतीने मी आमच्या नेतेगणांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि भविष्यातही अशीच कामं आसुडगावसाठी या ठिकाणी जी काय प्रलंबित आहेत ती आम्हाला मंजूर करून द्यावी ही विनंती. धन्यवाद.